नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाइन्स वरती. हरियाणातल्या फरियादाबाद येथील निवासस्थानावरून सुधा भारद्वाजला अटक. भारद्वाज यांना 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे निधन. राजकीय वर्तुळात शोक व्यक्त. जलयुक्त शिवार नाही तर झोलयुक्त शिवार, अशोक चव्हाण यांचे सरकारवर टीकास्त्र. सामनामधून अजित पवारांवर अक्षम्य टीका. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून निषेध व्यक्त. आणि सरकारी योजना खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. विशेष वृत्तांत. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या सुधा भारद्वाज यांना पुणे न्यायालयाने 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयाकडे केली होती. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि दिल्लीतील JNU विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नक्षलवादी बनवण्याचा डाव असल्याचा युक्तिवाद पुणे पोलिसांच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला. न्यायालयात युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी काही गंभीर आक्षेप घेतले. विद्यार्थ्यांना माओवादी चळवळीत भरती केल्याचा, ट्रेनिंगसाठी जंगलात पाठवल्याचा, नक्षलवादी चळवळीला पैसे पुरवल्याचा युक्तिवादही वकिलांनी केला. काल नजरकैद संपल्यानंतर तिघांनी अटक टाळण्यासाठी 7 दिवसांची नजरकैद वाढवण्याबाबत पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 82 वर्षाचे होते. अनेक नेत्यांनी खुराना यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 1993 ते 1996 या काळात मदनलाल खुराना यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. केंद्रीय मंत्रिपदासोबत 2004 साली त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले. मदनलाल खुराना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. खुराना यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये 2 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला जलयुक्त शिवार योजनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. ही जलयुक्त योजना नाही तर झोलयुक्त शिवार योजना आहे. ज्या ठिकाणी जलयुक्त शिवाराची कामे झाली त्या ठिकाणी पाणी 2-3 मीटर खाली गेले आहे. मग या कामाचे पैसे कुठे गेले असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सेना भाऊभाऊ असल्याचं वक्तव्य केलं होतं. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवत, भाजप सेना हे भाऊभाऊ आणि दोघे मिळून महाराष्ट्र लाटून खाऊ असा टोला लगावला. भाजप सरकार विरोधात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने राज्यात संघर्ष यात्रा काढली. 3र्या टप्प्यात संघर्ष यात्रा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे आली. 4 वर्षात भाजप सरकारने नुसतीच फसवी आश्वासने, फसवी कर्जमाफी केली असून भाववाढ होऊन महागाई गगनाला भिडली आहे, असे चव्हाण यांनी यावेळी म्हणाले. शेतमालाला हमी भाव नाही. भाजप सरकारने 4 वर्षात काय केले याचा जाब विचारण्यासाठी संघर्ष यात्रा निघाली असल्याचं आमदार संतोष टारफे यांनी सांगितलं. यावेळी बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राजीव सातव उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, हिंगोली. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सामनामधून टीका करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं दैनिक सामन्याच्या कार्यालयावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धडक देऊन निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या आहेत. जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं सेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि दैनंदिन सामन्याचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना रंगीबेरंगी बांगड्या, ब्लाऊज पीस तसेच बुक्का भेट देऊन त्यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष तारेकभाई मिर्झा यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना सुरू केल्या जेणेकरून बळीराजा सुखावेल. मात्र शासनाद्वारे चालवण्यात येणारी योजना खरंच बळीराजाला सुखावत आहे का? जर नाही तर यामागील कारणे शोधून त्याचा नायनाट कोण करणार, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. पहा हा रिपोर्ट.
शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना सुरू केल्या, जेणेकरून बळीराजा सुखावे. मात्र शासनाद्वारे चालवण्यात येणारी योजना खरंच बळीराजाला सुखावत आहे का? जर नाही, तर यामागील कारणे शोधून त्याचा नायनाट कोण लावणार हे देखील प्रश्न आहे. शासनावर विश्वास ठेवून नाफेडद्वारे निर्धारित मूल्यावर शेतकरी आपला शेतमाल नाफेड केंद्रावर विकत आहे. मात्र या ठिकाणी सुद्धा या बळीराजाला भ्रष्टाचाराचा शिकार होण्यापासून कोणीही वाचवू शकले नाही. आणि हा भोळा भाबडा बळीराजा लबाडांच्या फासात अडकल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमधील नाफेड केंद्रावर झालेल्या अर्थपूर्ण घोळामुळे प्रामाणिक शेतकरी अलगद फसल्याचं काहीचं चित्र समोर येत आहे. चिखलीच्या नाफेड केंद्रावर भरपूर प्रमाणात उडीदाची खरेदी नाफेड मार्फत झाली. या खरेदीची जबाबदारी स्थानिक दी चिखली जिनिंग सोसायटीकडे होती. या ठिकाणी वारंवार तक्रार संबंधित संस्था आणि DMO बुलढाणा यांच्याकडे येत होत्या की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाने व्यापाऱ्यांचा माल भरपूर प्रमाणात खरेदी केला जात आहे आणि त्यांच्या मालाचा ग्रेड सुद्धा हलके आहे. या दरम्यान चौकशीसाठी येणारे अधिकारी म्हणत की माल नेमके कुणाचे हे आम्ही सांगू शकत नाही, मालाची क्वालिटी खराब आहे मान्य आहे, पण यामध्ये व्यापारी कोण हे सांगणेच कठीण आहे. अखेर दबावानंतर अनेक वेळा मिळालेल्या या उत्तरांच्या शेवटी चौकशी झाली आणि DDR बुलढाणा यांनी चिखलीमधील जवळपास 17 व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल केले. इथपर्यंत ठीक आहे. मात्र प्रश्न हे आहे की जर व्यापारी लोक खरंच दोषी आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी श्रेय देणारे कोण? प्रामाणिक शेतकरी मातेरा किंवा पाला केलेला शेतमाल विकायला कधीच आणत नाही, तर त्या ठिकाणी मातेरा सारखा शेतमाल का स्वीकारला गेला आणि कुणाच्या सांगण्यावरून हे सर्व चालायचे हे समोर येणे अति आवश्यक आहे. कारण पूर्ण चुकी ही व्यापाऱ्यांचीच आहे असं आपण म्हणू शकत नाही. आज जवळपास 125 शेतकरी या भोंगळ कारभारामुळे संधी साधू लोकांचे शिकार झाले आहे का असा प्रश्न आता शेतकरी वर्गाला पडत आहे. संबंधित शेतकरी संस्थांच्या ढिसाळ कारभारामुळे 900 क्विंटलच्या वर उडीद रिजेक्ट होऊन गोडाऊनला पडलेले आहे. त्याचे चुकारे सध्याही फसलेले प्रामाणिक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. ऐन सणासुदीच्या तोंडावर बळीराजा हदबल दिसून येत आहे. उडीदामागे लपलेले अर्थपूर्ण काळे राजकारण यंदा बळीराजाची दिवाळी काळी तर करणार नाही ना याची भीती वाटत आहे. बुलढाणामध्ये आलेले कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांना उडीदाचे पैसे कधी मिळणार विचारल्यावर ते म्हणाले की तपास होताच मिळेल, संबंधित संस्थेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, पण पैसे कधी मिळतील हे मंत्री महोदय बोलण्यास असमर्थ दिसले. पत्रकारांच्या याविषयी सुरू झालेल्या प्रश्नांचे भडीमार बघता त्यांनी पत्रकार परिषदच आटोपण्याचा निर्णय घेतला. त्या संस्थेनं जर खरेदी केल्या असतील तर त्याच्या बाबतीतले इन्क्वायरीचे आदेश दिलेले होते, त्याचा रिपोर्ट आता आलेला आहे. तो आम्ही 2 दिवसामध्ये मागवून घेतो. रिपोर्टमध्ये काय ते आपण पद्धतीने त्याच्यावर कारवाई. प्रश्न काय आहे की त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा उडीद काही व्यापाऱ्यांचा त्या ठिकाणी घेतला आणि त्या व्यापाऱ्यांना पैसे दिले आणि ज्या शेतकऱ्यांचा चांगला उडीद घेतला आहे त्या शेतकऱ्यांना मात्र आतापर्यंत पैसे मिळाले. आणि आता जे जी एजन्सी आहे ती एजन्सी मध्ये किंवा शेतकऱ्यांना तू तुझं वापस माल वापस दिला, परंतु चांगला माल त्यांनी त्यांचा तिकडे नाफेडला देऊन दिला, तर ती जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीतले जे काही संचालक मंडळ आहे अधिकारी आहे त्यांनी हा खऱ्या अर्थात भ्रष्टाचार केलेला आहे. आणि आता शेतकऱ्याच्या नावाखाली पैसे देण्याच्या नावाखाली ते शेतकऱ्यांची जमीन म्हणजे शेतकऱ्यांवर जमीन ती आज विक्री काढायला लागली. कलेक्टर मॅडमला चौकशीचा आदेश दिलेला होता, त्यांच्याकडे तो रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट आल्यानंतर निश्चितपणे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई. ते दोषींचं ठीक आहे, फक्त ते शेतकऱ्यांना पैसे मिळतील दिवाळी. आता एक चिंतन बघू आपण रिपोर्ट तर घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची दिवाळी मग अशी अंधारात जाणार का? ते 4 दिवसात दिवाळी पैसे घेऊन गेले. व्यापाऱ्यांनी त्यांचे पैसे घेऊन गेलेले आहे. चिखली मधील नाफेड केंद्रावर जो भ्रष्टाचार झालेला आहे तो समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने सुद्धा शेतकऱ्यांना चुकारे मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने केलेली आहेत.
तरीही संबंधित जबाबदार संस्थाचालक, संचालक, कर्मचारी, सरकारी अधिकारी हे सुद्धा तितकेच दोषी असल्याने त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे असे शेतकरी बोलत असून आम्हाला योग्य न्याय मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आता बघणे हे आहे की शासन पातळीवर बळीराजाच्या तोंडावर आलेली दिवाळीसाठी काय प्रयत्न होतात आणि पैसे कधी आणि कोण देणार ते. या अनागोंदी कारभाराचा आम्ही नक्की छडा लावून दोषींना सामोरे आणायचा पुराव्यासही प्रयत्न करू. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. सध्याच्या महागाईच्या जमान्यात लोक फक्त स्वतःचाच विचार करतात, मात्र आज आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत अशा एका आजोबांना ज्यांना पाहिल्यावर या कलयुगात अशी ही माणसे आहेत असा प्रश्न तुम्हाला पडल्या वाचून राहणार नाही. पाहुयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट. ते शिकवतात आपल्याला भूतदया आणि ते गृहस्थ आश्रमात असून संन्यासाप्रमाणे फिरतात. ते करतात प्राण्यांवरती मोफत इलाज. पशुवैद्यकीय डॉक्टरांप्रमाणेच त्यांच्यावरती शेतकऱ्यांचा विश्वास. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या शेजारील चोपडी नावाचं एक छोटंसं गाव. मुळात हे गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये येतं, मात्र दोन तालुक्याच्या सीमेवरती असल्यामुळे या गावाचा संबंध दोन्ही तालुक्यांमध्ये समसमान आहे. या गावातील आनंदा बनकर नावाचे आजोबा वय सध्या 85 ओलांडलेलं, मात्र यांना प्राण्याची सेवा करण्याची लहानपणापासूनच छंद. ते लहानपणापासून प्राण्याची सेवा करतात. प्राण्यांचा कोणत्याही आजार व्याधी असेल तर त्याच्यावरती इलाज करतात. त्यांना दोन मुले पत्नी असा परिवार आहे, मात्र प्राण्यांची सेवा करण्यासाठी ते नेहमीच घरातून बाहेर असतात. आजच्या कलियुगामध्ये कोणीही स्वतःचे नुकसान करून दुसऱ्याचं भलं करण्याचा फंदात पडत नाही, मात्र हे आजोबा फक्त प्राण्यांवरती असलेल्या प्रेमापोटी स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता ते गृहस्थ आश्रमात असून सुद्धा संन्यासाप्रमाणे फिरत असतात. कोणाचा सांगावा आल्यास ते तात्काळ घरातून निघतात आणि जिथे आजारी प्राणी असेल तिथे जाऊन त्याला उपचार देतात. ते घरातून महिना महिना बाहेरच असतात. त्यांना उपचारासाठी कुणी सायकल, मोटरसायकल किंवा गाडीतून घेऊन गेले तर ठीक, नाहीतर ते स्वतः चालत जातात आणि मिळेल त्या साधनाने मार्गक्रमण करत राहतात. जनावरांचा उपचार करण्यासाठी अनेक वेळा ते आयुर्वेदिक औषधे स्वतःच्या खर्चातून खरेदी करतात. आणखी कोण कोण आहे? मग कोण आहे? सुना आहे ना, नातू आहे ना, सुना नातवंड. हे जनावरांची सेवा तुम्ही करताय, किती दिवसापासून करताय? लय दिवसापासून. लय लय दिवसापासून. केवढं होत कुणाकडे शिकला? केन शिकून कुणी शिकवलं नाही, जावलं नाही. कशा कशा पद्धतीचे काय पाहिजे ते दुखा असतील त्या दुखाचा लागलेलं रगात जखमा झालेल्या मिळत बघ तेव्हा असो काय अस बर मारते बापू. काय झालं तुझ्या? आजार होता हो. हे तुम्ही म्हणजे हे सगळं कसं कसं काय रे जे आहे बघा हे बुद्धिमान हात रेषा बस दुसरं काय नाही. गावला तर नाहीतर मग पाचीगाव गड तसं आहे. कसं करता तुम्ही सगळं सगळं बोलून की जाय कोणी पण बोलवलं काय माणसं तुम्हाला येणे जाण्यासाठी काय व्यवस्था करत नाही काय नेणं अन्न करते ती बस नेणं अन्न करते. जर समजा काय नाहीत कुणी नेणं अन्न केलं तर आपलं घरी 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 का कमी चालत मी जातो माहिती असते होय माहिती असते चालत जाय. आनंदा बनकर यांच्याबद्दल परिसरातील सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे, त्यामुळे परिसरातील कोणतीही जनावर आजारी पडली तर पहिल्यांदा आनंदा बनकर यांना पाचारण केलं जातं. या भागातील लोकांचा विश्वास सध्याच्या वैद्यकीय डॉक्टरांवरती तर आहेच, मात्र आनंदा बनकर यांच्यावरती देखील तेवढाच विश्वास आहे. गेली 20 वर्षापासून जिथे एखादं जनावरला उकळले
किंवा झालाय, एखादं फ्रॅक्चर झाले, एखादं ठिपलंय, एखादं म्हैस अडवली, एखादी गाय अडवली, तर त्या ठिकाणी तो जाऊन बोलवायला आले की तो जाणार तिथं. जे आपल्या जण होईल एवढी सेवा तो करत असतो. जगणं मरणं हे कोणाच्या हातात नाही, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. पण कर्तव्य जाऊन करायचं त्यानं, त्यातलं ते शक्यतो ढळत नाही. किंवा असो आडा भरलेला असो, नशीब मोडलेला असो, ठिपलेला असो, अडवलेला असो, किंवा एखादं धावऱ्याचं दुःख असो, किंवा एखादं कसमाळ असो, उकळलेला असो, अशा पद्धतीनं ही आतापर्यंत गेली 20 वर्षापासून आम्ही बघतोय. 20 वर्ष असाच झाडपाला देशी औषधं हेच करत असतो घरी नसतो. आणि अनुभव तसा बऱ्यापैकी आहे. येऊन नेतायत, आणून सोडतायत. नाही एखाद्याने आमच्यासारख्या फोन करून सांगितलं तरी येऊन जावा अण्णा म्हणलं की तिथे जाणार. आता लवकर पोचायची ती उशिरा पोचणार. गाडीची व्यवस्था एखाद्याकडे नसली तर त्यानं काय करायचं. तरी तथेही तो जाऊ शकतो, पाय चालत जातो विनामूल्य. एखाद्याने जर ही विकत आणलेलं आहे, समजा कवटेकराच्या दुकानातून आणले किंवा आणि कोणाच्या दुकानातून आणले, तेवढं 5-10 रुपये दिलं तर घ्यायचं, नाही तर चालला तर मोरण. या आजोबांची एक विशेषता आहे, जर त्यांच्यासोबत कुणाचं भांडण झालं असेल तरी देखील त्यांच्या जनावर आजारी पडलं की आजोबा त्याला उपचार देतातच. ते केवळ प्राण्यांवरील प्रेमापोटी. एखादा माणूस जर विरुद्ध असला, भांडला जर असला, तरी बी त्याला दुसऱ्या कोणी जर सांगितलं तर ती माणसाला बघायला सारून स्वतः जाऊन ती चित्राम नीट करतो. भांडणाला ते काही मोठा म्हणून जात नाही, चित्राबाय पुण्याभिजी जातो. ह्या माणसाबद्दल बरेच दिवस झालं बघतोय. येते ती घेऊन जाते, ती जनावर आजारी पडली का ते औषध पाणी करतात, बरी बी होतात असा अनुभव आहे. आणि बरेच काही एकच आजार म्हणून नाही, कोणत्याही आजारावर ते औषध पाणी जमल तेवढं करतात. आणि बिन घेता, हा बिन पैसे विषयी घेता. आजच्या जगामध्ये स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि फायद्यासाठी थोडंसं काम करून फायदा उचलणारे अनेक महाभाग पाहायला मिळतील. मात्र हे आजोबा ना कोणत्या प्रसिद्धी माध्यमाच्या जवळ आहेत, ना दुनियेमध्ये काय चाललंय याकडे ते लक्ष देतात. फक्त आणि फक्त सत्ययुगातील एका पात्राप्रमाणे ते काम करत आहेत. आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दाखले बनवून सरकारी अनुदान घेणाऱ्यांची संख्या खूप आहे. मात्र शासनाने अशा लोकांची दखल घेऊन त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर समाजातील लोकसुद्धा अशा लोकांकडे पाहून अनुकरण करण्याचा प्रयत्न नक्की करतील, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. देशाच्या भावी पिढीची जबाबदारी प्रत्येक शिक्षकांवर आहे. मात्र काही शिक्षक आपले मूळ कर्तव्य विसरून आपापल्यातल्या अवगुणांना प्राधान्य देत विक्षिप्तपणाने वागतात. याचंच एक उदाहरण अकोल्यातून समोर आलंय. महिलेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहूया हे वृत्त. अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील बोरवडी येथील जिल्हा परिषद शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक असलेले सुधीर भानुदास कोलटक्के वय 37 याने एका 35 वर्षीय महिलेला तुझे फोटो व्हायरल करतो, तू माझ्यासोबत मैत्री कर असे म्हणून बदनामी करण्याची धमकी देत होता. बदनामी टाळायची असल्यास महिलेला शरीर सुखाची मागणी कोलटक्के याने केली. तसेच गजानन महाराज विहिरीवर त्याने विनयभंग सुद्धा केला अशी तक्रार पीडित महिलेने शुक्रवारी रात्री अकोट ग्रामीण पोलिसात दिली. ठाणेदार मिलिंद कुमार बाहकर यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलिसांनी सुधीर कोलटक्के याच्या विरुद्ध कलमांप्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. तात्काळ पथक गठीत करून सुधीर कोलटक्के या शिक्षकाला अटक केली आहे. अकोट न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 29 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. आणि मला त्याच्यासोबत मैत्री करायची आहे आणि माझ्यासोबत तू शारीरिक
अमरावती येथे जाऊन मी तानाजी नगर अमरावती इथून सुधीर कोलटक्के सरांना यांच्या राहत्या घरातून 26/10/2018 मध्यरात्री त्यांना अटक केली. आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 2 दिवसाचा PCR देण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. वर्धा रामनगर DB पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे. त्यामध्ये 1 होंडा सिटी कार, 1 मोबाईल आणि 10 पेट्या दारू असा एकूण 7,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दारू तस्करी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. रामनगर परिसरातील शांतीनगर स्मशानघाट येथील दारूची वाहतूक होत असल्याची माहिती रामनगर DB पथकाला मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार रामनगर पोलिसांनी सापळा रचून नाकेबंदी केली आणि होंडा सिटी कार या गाडीला थांबवण्यात आले. त्यावेळी तपासणी करता त्या गाडीतून ऑफिसर चॉईस या कंपनीच्या 10 पेट्या आढळून आल्या. त्यामध्ये 1 होंडा सिटी कार, 1 मोबाईल आणि 10 पेट्या दारूच्या असा एकूण 7,21,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. पथकाला माहिती मिळाली होती विदेशी दारू येत आहे नागपूरून, त्याच्यामुळे शांतीनगर ते स्मशानगड या भागामध्ये सापळा लावला. एक होंडा सिटी कारमध्ये सस्पेक्टेड गाडी येताना दिसली, त्याला थांबवलं. त्या गाडीमध्ये विदेशी दारूचा ओसी ब्ल्यू कंपनीचा 10 पेट्या दारूचा माल मिळून आला. तर एकूण किंमत गाडी आणि मालाची किंमत एकूण 7,21,000 रुपये मालाची किंमत होती आहे. आणि आरोपी हा नागपूरचा आहे, त्याला अटक करण्यात आली. 10 पेट्या दारू आहे 1,20,000 होंडा सिटी कार आहे, त्याची किंमत 6,00,000 रुपये 1 मोबाईल आहे. आणि ही कारवाई आमचे DBG ASI बाळसराव यांच्या पथकाने केलेली आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. उल्हासनगर सेंटर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका 22 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबद्दल एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये गोपा समाज वस्ती आहे. या वस्तीमध्ये एका 20 वर्षीय तरुणाची शिवेंद्र कुमार रामचंद्र गुप्ता विठ्ठलवाडी स्टेशन परिसरात काही अज्ञात युवकांद्वारे त्याची हत्या करण्यात आली होती. त्याची ओळख न व्हावी यासाठी त्याच्या चेहऱ्यावर दगड आपटून त्याची हत्या करण्यात आली होती. सेंट्रल पोलीस स्टेशनच्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि पोलीस त्या हत्याची चौकशी करत आहे. हत्याचे कारण आणि काही माहिती मिळाली नाही, मात्र आरोपी सापडल्यानंतर त्यामागचे कारण समजून येईल, त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. शालिनी प्लस साठी राजन बलसाने, उल्हासनगर. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून धमकी देण्यात आली आहे. मनुस्मृतीला विरोध केल्यास तुम्हाला ठार मारू अशी धमकी देणारं पत्र भुजबळांना आलंय. त्यामुळे नाशिकसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमच्या पाणसरे दाभोलकर करू अशी धमकी देणारं मजकूर असलेलं पत्र नाशिकमधील भुजबळ फार्मवर पाठवण्यात आलंय. पत्र निनावी असल्याने नेमकं कुणी पत्र पाठवलं हे कळू शकलेलं नाही. नाशिकमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांनी भेट घेऊन या संदर्भात तक्रार नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या भुजबळ फार्मवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. या धमकीपत्राची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहे. आम्हाला मनुस्मृती नकोय, डॉ बाबासाहेब
आंबेडकरांचं संविधान हवंय असे भुजबळ नागपुरात म्हणाले होते. तसेच भुजबळांनी वेळोवेळी मनुस्मृतीचा निषेध देखील नोंदवला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नाशिक. पुरंदर तालुक्यात भिवडी या गावात अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली. मात्र हा मृतदेह कुणाचा आहे हे अद्याप अस्पष्टच आहे. पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जमीन गट नंबर 365 या मोकळ्या शेतात एका अनोळखी इसमाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. हा प्रकार भिवडी गावचे पोलीस पाटील अक्षय शिंदे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरण गंभीर असल्याने संबंधित सासवड पोलीस स्टेशनला कळवले. अंदाजे 20 ते 22 वर्षीय वयाची मयत बॉडी असल्याचं लक्षात आलंय. सदर बॉडी ही पुरुष जातीची असून मयताच्या अंगावरचे असलेले कपडे हे अर्धवट जळाले अवस्थेत आहे. जळालेला बॉडीचा चेहरा हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असून त्याची ओळख पटू नये या हेतूनेच हा प्रकार केला असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मयताचे तोंड अर्धवट जळालेले असून ते रक्ताने माखलेले अवस्थेत आणि तोंडावर आणि डोक्यावर जखमा झाल्याचं दिसून येत आहे. या अनोळखी व्यक्तीला कशाने तरी मारहाण करून त्याचा खून करून त्याची ओळख पटू नये याकरता मयत बॉडी ही भिवडी गावाच्या हद्दीत आणून तिच्यावर कसले तरी इंधन टाकून जाळून टाकले आहे. सासवड पोलीस स्टेशनने या प्रकाराची दखल घेतली असून अनोळखी मयत बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवली आहे. या झालेल्या प्रकाराचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशन करत आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताने जपानला 3-2 ने पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. जपान विरुद्ध भारताकडून गुरजंत सिंह, चिंगलेन सना आणि दिलप्रीत सिंगने गोल झळकावले. अखेरच्या 5 मिनिटांमध्ये गोल झळकावत भारतने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता जपानला पराभवाचा धक्का दिला. मस्कट येथे आज रात्री 10:40 भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला रंगणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या 15 नोव्हेंबर पर्यंतची मुदत पाळली नाही तर 20 नोव्हेंबर पासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बैठकीत देण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याचे चिन्ह आहे. मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चाची राज्यव्यापी बैठक पार पडली. यावेळी सरकारला हा अल्टिमेटम देण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 20 नोव्हेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. हरियाणातल्या फरियादाबाद येथील निवासस्थानावरून सुधा भारद्वाजला अटक. भारद्वाज यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे निधन. राजकीय वर्तुळात शोक व्यक्त. जलयुक्त शिवार नाही तर झोलयुक्त शिवार, अशोक चव्हाण यांचे सरकारवर टीकास्त्र. सामनामधून अजित पवारांवर अक्षम्य टीका. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून निषेध व्यक्त. आणि सरकारी योजना खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे का, संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. विशेष वृत्तांत आणि बातमीपत्रात वेळ झाली आहे तेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.